नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुक्कुटपालनामध्ये खाद्याचा खर्च कसा कमी करता येईल। हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। तर काही शेतकऱ्यांकडं कोंबड्यांची संख्या कमी असते तर काहींकडं जास्त असते। ज्यांच्याकडं 50 कोंबड्यांच्या आत संख्या असेल ते मुक्त संचारमध्ये ठेवू शकतात, दिवसभर त्या बाहेर फिरतील आणि खाद्याचा खर्च येणार नाही। पण ज्यांच्याकडे जास्त कोंबड्या आहेत तर त्यांनी खाद्याचा खर्च कसा कमी करावा, तर यांनी कोंबड्या ह्या 1.5 ते 2 महिन्यानंतर झाल्यास त्यांच्या खाद्यामध्ये आपण मका मिक्स करू शकतो। त्याचप्रमाणे आपलं मेथी गवत कोंबड्या चांगल्या खातात आणि त्यामध्ये प्रथिने असतात, त्यामुळं कोंबड्यांची वाढही चांगली होते। त्याचबरोबर आता बाजारात ज्या भाज्या स्वस्त असतील त्या आणून कोंबड्यांना टाकल्या तरीही चालेल। तसेच आपल्या घरातली शेळी भाकरचा भुगा ही आपण कोंबड्यांना टाकू शकतो। ज्या शेतकऱ्यांकडे 500 ते 1000 दरम्यान पक्षी असतील तेही हे करू शकतात। त्यांना फक्त मेथी गवताची लागवड ही जास्त करावी लागेल। मेथी गवत हे दिवसातून 1 टाईम देऊ शकता, सकाळ किंवा संध्याकाळ। यामुळे खाद्यावरचा 20 ते 30% खर्च हा कमी होईल। तसेच रात्रीच्या वेळी शेडमधील बल्ब चालू ठेवला तर तिथे किडे जमतात। हे किडे म्हणजे कोंबड्यांसाठी चांगले प्रोटीनचा स्रोत आहे। यामुळेही खाद्याचा कमीत कमी 10% खर्च हा कमी होईल ही माहिती सांगतोय। यामध्ये पक्षी हा कमीत कमी 1 ते 1.5 महिन्याचा हवा। अशा प्रकारे खाद्यावरचा कमीत कमी 40% खर्च हा आपण कमी करू शकतो। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।